आपल्याला सर्वांना आठवत असेल 1 ऑगस्ट 2021 दिवशी आपण हे बीडीडीचं काम सुरू केलं होतं. महाविकास आघाडी सरकारचं काम होतं आणि ते काम आम्ही प्रत्येक महिन्यात येऊन पाहत असतो, पाहणी करत असतो. आता पहिला टप्पा जवळपास पूर्ण होत आलेला आहे. पहिल्या टप्प्यात ज्यांना ज्यांना लॉटरीची घरं मिळालेली आहेत त्यांना कदाचित घरं डिसेंबर किंवा जानेवारी पर्यंत मिळतील ही वचनपूर्ती आहे. कारण आम्ही सांगितलं होतं त्यावेळी की 3 वर्षात ही घरं पूर्ण होतील. अनेक राजकीय पक्षांनी ह्याच्यात अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न केले, अजून देखील करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण आम्ही तेच सांगतोय, काही सूचना असतील ते नक्की सरकारने करायला पाहिजेत. पण जे घटना बाहेर सरकारमध्ये बसलेत त्यांनी वेग कमी करण्याचा प्रयत्न करू नये. आज देखील इकडचे रहिवासी जे आहेत, स्थानिक रहिवासी जे आहेत, बीडीडीतले असतील, मग आमच्या इकडचे वरळीचे असतील, नाम जोशीचे असतील, वडाळ्यातले असतील, हे सगळेच चांगल्या घरांच्या आशेत आहेत. आणि आपण पाहतोय की वरळीत तर इथे डोळ्यासमोर घरं बनत आहेत, कमीत कमी लोक ट्रान्झिट कॅम्पला गेलेली आहेत. नाम जोशीला देखील आम्ही काम पाहत असतो, तिथे आता आपण ग्राउंड फ्लोअर पर्यंत आलेलो आहे. असंच बीपीटीचं जे बीडीडी आहे तिथे आम्ही केंद्र सरकारकडे मागणी केली होती, त्या लोकांनी तिथे नाकार दिला होता, तरी देखील आम्ही पाठपुरावा करणार आहोत. मुख्य गोष्ट हीच आहे की आपण पाहतोय जे स्वप्न होतं ते आमच्या मागेच उभं राहिलेलं आहे. पहिला टप्पा हा पूर्णत्व आलेला आहे आणि कदाचित पुढचे लगेच 2-3 टप्पे जे आहेत ते पुढच्या 6-7 महिन्यात देखील असेच तयार होते. नाही म्हणजे लॉटरीचा काही लोकांनी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला, लॉटरी थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे, मागण्या काही काही लोकांनी बदललेल्या आहेत. ज्या काही मागण्या वेगळ्या वेगळे सरकार पूर्ण करत असेल नक्की करावं, त्यांच्या त्यांच्या क्षमतेने पूर्ण करावं, परंतु वेग कमी करू नये आणि काम जे आहे ते सुरळीत चालू. आणखी एक वचनपूर्ती झालेली आहे आज, हो पण गंमत अशी आहे की मुख्यमंत्री आणि दोन म्हणजे घटनाबाह्य मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्री कोस्टल रोडच्या प्रत्येक 500-500 मीटरच्या उद्घाटनाला जायला लागलेले आहेत. आपण पाहिलं असेल जे आमचं स्वप्न होतं आणि जे आमचं पूर्णपणे काम आहे, भाजपच्या याच्यात काडी मात्र संबंध नाही, फडणवीस साहेबांचा काडी मात्र संबंध नाही. उलट त्यांनी कोस्टल रोडला 14 ते 17 परवानगी देणं उशीर केलं केंद्र सरकारमधून. आज आपण पाहतोय की कोस्टल रोड मध्यंतरीच्या काळात सकाळी 8 ते संध्याकाळी 5 असं सुरू केलेलं, मग आता दुसरा टप्पा, मग तिसरा टप्पा, मग चौथा टप्पा. शिवसेनेचं किंवा महाविकास आघाडीचं सरकार जर आज असतं तर आमच्या प्रत्येक महिन्याच्या पाहणीच्या वेगाने डिसेंबर 2023 पर्यंत पूर्णपणे कोस्टल रोड तयार झाला असता. आता त्यांना थांबवण्यात मुद्दामून आलं, जसं मंत्रिमंडळातून बाहेर ठेवलं थांबवलं आलंय की त्याच्यात काही योगायोग होता हे आम्हाला कसं माहिती. आपण काल मी रात्री ट्विट केलं, त्याच्या आधी आपण पाहिलं असेल पुण्यात काल परवाकडे देखील अशीच घटना झालेली आहे. मी ह्याच्यावर पण बोललो होतो, सतत ह्याच्यावर बोलत आलेलो आहे. गेले 2 वर्ष देखील आपण पाहताय मुंबईत 24 वॉर्ड आहेत, त्याच्यातून साधारणपणे 15 वॉर्ड मध्ये असिस्टंट कमिशनर म्हणजे वॉर्ड ऑफिसर पूर्णपणे नियोजित झालेले नाहीत, अजून तिथे नेमलेले नाहीयेत. ते कधी नेमणार? हिंद माता परिसरात जे आम्ही रेन वॉटर होल्डिंग टँक केला होता त्याचे पंप काल रात्री चालू केले होते का नव्हते? मुंबईत ज्या पावसाळ्यापूर्वीच्या बैठक असतात आम्ही देखील वॉर्ड ऑफिसमध्ये परवा बैठक घेतली, आम्हाला सांगितलं होतं 97% काम पूर्ण झालं आणि 80% काम पूर्ण झालंय. टोळीवाड्यात असेल आज आम्ही बीडीडीत फेरी घेत आहोत. अनेक ठिकाणी मुंबई महानगरपालिकेची प्री मॉन्सूनची कामं पूर्ण झालेली नाही आहेत. रस्त्याची जी कामं आहेत, खोदकामाची जी कामं आहेत ती अजून पूर्ण झालेली नाही आहेत. आणि अशा परिस्थितीत वॉर्ड ऑफिसर नसताना मुंबई असेल किंवा पुणे असेल दोन्ही आपण पाहते परिस्थिती काय झाली एका पावसात. बीपीटी मध्ये 2 महत्त्वाचे प्रश्न आहेत. एक तर आपण पाहतो तिथे अनेक जे रहिवासी आहेत त्यांना मध्यंतरीच्या काळात बाहेर काढणार अशी भीती होती या भाजपकडून. दुसरं म्हणजे तिकडची जी बीडीडी चाळ आहे तिथे देखील अरविंद सावंत साहेब असतील, आम्ही सगळे असू, स्थानिक आमदार असतील, आम्ही सगळ्यांनी सतत मागणी केली केंद्र सरकारकडे की त्यांचं देखील असंच रिडेव्हलपमेंट व्हावी. भाजपच्या केंद्र सरकारने नाकार दिला होता तरी देखील आम्ही लढू. आणि आज आपण पाहताय केंद्र सरकार बहुमतातून खालती आल्यानंतर अशी इच्छा आहे.